जीवनाचा दर्जा वाढवण्यासाठी महापालिका आणि सामाजिक संस्था प्रयत्न करत आहे, असे प्रतिपादन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी हुतात्मा स्मारक येथे केले. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने हुतात्मा स्मारक येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी स्वातंत्र्य सैनिकाचे उत्तराधिकारी अनिल निकम यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त कैलास गावडे, सहाय्यक आयुक्त डॉ वैभव विधाते, तहसीलदार विजय तळेकर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक नितीन पाटील, मनोहर म्हात्रे, तेजस कानपेळे, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. यावेळी महापालिकेच्या हुतात्मा हिरवे गुरुजी जीवन शिक्षण मंदिर शाळेला स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेच्या वतीने म्युझिक सिस्टीम भेट देण्यात आली. वेगवेगळ्या पद्धतीने महापालिकेच्या क्षेत्रामध्ये विकास कामांना सुरुवात झालेली आहे. महापालिकेचं स्वतःच मुख्यालय अतिशय जोरात कामकाज चालू आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये महापालिकेच्या हद्दीतल्या वेगवेगळ्या सामाजिक उपयोगाची अनेक कामं सुरू आहेत. अनेक ठिकाणी मोठ्या मोठ्या सभागृहाचं काम चालू आहे की ज्या माध्यमातून मोठे चांगले कार्यक्रम हे आपल्याला सातत्याने घेता येतील. पायाभूत सुविधांचा विकास होतोय आणि त्याचबरोबरीनं आपल्या सर्वांचा सामाजिक दर्जा वाढला पाहिजे, यासाठी आपली जीवनाचा दर्जा उंचावेल यासाठी जे जे काही करणं आवश्यक आहे त्या दृष्टिकोनातून महापालिका प्रयत्न करते, अनेक सामाजिक संस्था प्रयत्न करतात. आणि आम्हाला आनंद आहे की ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं की खरं तर ज्यांचा सन्मान करत करत आम्ही पुढे गेलं पाहिजे त्यांनी सुद्धा या पायाभूत सुविधांमध्ये किंवा आपण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये भर घालण्याचंच काम केलेलं आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांचा आम्हाला मनापासून अभिमान आहे. या निमित्तानं पुन्हा एकदा आपण सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या कालावधीमध्ये अशाच पद्धतीनं हे शहर अधिकाधिक मोठं व्हावं, आपण ज्या क्षेत्रात राहतो परिसरात राहतो तो परिसर अधिकाधिक समृद्ध व्हावा यासाठी एकमेकांचं योगदान अशाच पद्धतीनं देत राहूया. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे म्हणतात आम्हाला नवा भारत घडवायचा आहे. तर जेव्हा नवा भारत घडवायचा आहे तर त्याच्यामध्ये नवा अशा आकांक्षा त्या आपल्या असल्या पाहिजेत. आणि कुसुमाग्रजांनी त्या सागराला म्हटले अनंत आमची ध्येय आसक्ती अनंत अनाशा किनारा तुला पामराला. काल परवापर्यंत आम्ही जी स्वप्न पाहिली असतील त्या स्वप्नापेक्षा कितीतरी मोठी झेप आम्ही घेऊ शकतो हे आज आम्ही लक्षात आलोय. तर आमची स्वप्नही मोठी झाली पाहिजे आणि त्या आधारे नव्या पिढीला पुढे जाण्यासाठी आत्याच्या पंखामध्ये आम्ही सगळ्यांनी बळ दिलं पाहिजे. त्यासाठी आपण सगळेजण काम करत राहूया. या निमित्तानं या ठिकाणी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.